नमस्कार, मी मधुरा वाटवे। हेल्दी अँड टेस्टी रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण गुलकंद श्रीखंड कसं बनवायचं ते पाहणार आहोत। यामध्ये मी चक्का घरीच कसा बनवायचा ते दाखवणार आहे। दही विरजण्यापासून चक्का बनवण्यापर्यंत पूर्ण रेसिपी यामध्ये असणार आहे, त्यामुळं रेसिपी पूर्ण पहा। रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका। तुमच्या कमेंट मला जरूर कळवा। नेहमीपेक्षा वेगळं हे श्रीखंड असणार आहे, त्यामुळं तुम्ही देखील घरी ही रेसिपी ट्राय करून पहा। चला पाहूयात आजची रेसिपी। इथं मी 1 लिटर म्हशीचं दूध तापवून घेतलेलं आहे। दूध कोमट झाल्यानंतर आता मी याला विरजण लावणार आहे। दूध कोमटच पाहिजे, गरम असताना विरजण लावायचं नाही आहे, नाहीतर दूध फाटतं ते। घरातलंच विरजण 2 चमचे मी घालते। 1 लिटर दुधाला 2 चमचे विरजण पुरेसं होतं। हे यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे। चमच्याने व्यवस्थित मिक्स होणार नाही, मी विस्करच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेते, त्यामुळं पूर्ण विरजण दुधाला लागेल। व्यवस्थित 5 मिनिट मी हे ढवळून घेणार आहे। 5 मिनिट मी व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे। साईसकट हे दूध मी घेतलेलं होतं। आता हे विरजण आपण झाकून ठेवायचं आहे। विरजण जवळजवळ 3 तासात लागतं, त्यानंतर आपण हे फ्रीजमध्ये ठेवायचे। आता हे झाकून ठेवूया आपण। उन्हाळ्याचे दिवस आहेत, जवळजवळ 3 तासात दही व्यवस्थित लागतं। 3 तासानंतर ते फ्रीजमध्ये ठेवायचे, म्हणजे व्यवस्थित घट्ट होतं। पहा किती छान घट्ट दही लागलेलं आहे। 5-6 तास मी जवळजवळ फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं हे। आता आपल्याला हे सुती कापडाच्या साह्याने गाळून घ्यायचं आहे। दही लागल्यानंतर जर फ्रीजमध्ये लवकर ठेवलं नाही तर दही आंबट होतं, त्यामुळं दही लागलं की नाही 3 तासानंतर चेक करत राहायला लागेल। आता मी हे एक भांडं घेतलेलं आहे, त्यावरती अशी चाळणी ठेवायची आहे। त्यावर एक स्वच्छ सुती कापड ठेवायचं आहे। मी मोठा रुमाल घेते, अशा पद्धतीने स्वच्छ धुतलेला सुती रुमाल मी घेतलेला आहे। यामध्ये दही ओतायचंय। पाहू शकता किती मस्त घट्ट दही लागलेलं आहे। दही बाहेर जास्त वेळ राहिलं तर आंबट होईल आणि आपल्या चक्क्याला साखर जास्त लागेल, त्यामुळे लवकर फ्रीजमध्ये टाकायचंय। या दह्यातलं पूर्ण पाणी आपल्याला सुती कापडाच्या साह्याने गाळून घ्यायचं आहे। खाली जे पाणी राहतं त्या पाण्याचा वापर आपल्याला कणिक भिजवायला किंवा थालीपटाला पराठ्याला कशालाही वापरता येतं। अशा पद्धतीने मी ढवळून थोडं पाणी असलेलं काढते आणि आपल्याला हे आता बांधून ठेवायचं आहे। रुमालाच्या सर्व बाजू एकत्र करत आपल्याला हे बांधून घ्यायचंय। रुमाल छोटा असल्यामुळं मी याला दोरी बांधणार आहे। पाहू शकता पाणी कसं पडत आहे। दह्यातलं पूर्ण पाणी निथळल्यानंतर तयार होतो तो चक्का। याला मी दोरी बांधते। आता तुमचा रुमाल मोठा असेल तर रुमालाचीच गाठ त्याला बांधता येते। हे टांगून ठेवल्यानंतर पटकन याचं पाणी निथळून जातं, किंवा याच्यावरती थोडंसं वजनदार काहीतरी ठेवलं
तरी पाणी लवकर निथळलं जातं. मला गडबड नाही आहे त्यामुळं मी असंच ठेवून देणार आहे. पाहू शकता खाली पाणी पडत आहे, त्या पाण्याचा आपण वापर करायचा आहे पुन्हा. आता मी हे 3-4 तासासाठी यामध्येच ठेवून देणार आहे. 4 तासानंतर पूर्ण पाणी यातलं निथळलं गेलेलं आहे, पाहू शकता. या पाण्याचा वापर मी करणार आहे नंतर. हे पाणी मी स्टोअर करून ठेवून देणार आहे. आपण चक्का कसा तयार झाले पाहूया. मस्त चक्का तयार झालेला आहे आपला. घरीच केल्यामुळं आंबट अजिबात नाही आहे, कारण आपण 3 तासानंतर लगेचच फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. आता हे मी बाजूला ठेवते आणि हे पाणी स्टोअर करून घेते. एका भांड्यात मी हे पाणी काढणार आहे. या पाण्याचा वापर मी थालीपीठासाठी करणार आहे. थालीपीठ अतिशय खुसखुशीत होतात या पाण्याने. फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे मी हे. आता या भांड्यावरती आपण जाळी ठेवायची पुन्हा. यामध्ये आपण तयार केलेला चक्का घालायचा आहे. चक्का मी घातलेला आहे. जवळजवळ पाऊण कप हा चक्का तयार झालेला आहे. पाऊण कपाला पाऊण कप साखर घालतात, पण मला थोडं गोड कमी लागतं त्यामुळं मी अर्धा कपच साखर घालते. तुम्ही हवा असेल तर जास्त घालू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करूया. मिक्स झाल्यानंतर याच जाळीवरून आपण फेटून घ्यायचं आहे याला आणि चमच्याने दाबून मिश्रण खाली गाळून घ्यायचे. यामुळे आपलं श्रीखंड अतिशय मऊ लुसलुशीत होणार आहे. व्यवस्थित मी जाळीवर दाबत हे गाळून घेणार आहे. पूर्ण झालेलं आहे गाळून. पाहू शकता किती मस्त श्रीखंड तयार होतोय. यामध्ये मी 1 टेबलस्पून गुलकंद मिक्स करणार आहे. यामुळे श्रीखंडाला एक वेगळीच चव लागणार आहे. पाव टीस्पून वेलची पावडर, आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालायचे, काजू बदाम आणि पिस्त्याचे काप. थोडंसं मी गार्निशिंगसाठी बाजूला ठेवते. यामध्ये मी आता 1/2 टीस्पून गुलाबी रंग मिक्स करते. यामुळं या श्रीखंडाला खूप छान रंग येईल. थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घालूया आपण. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तुमच्याकडे गुलाब इसेन्स किंवा रोज वॉटर असेल तर तुम्ही ॲड करू शकता यामध्ये. आता आपण हे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. तयार झालेले आपलं श्रीखंड खाण्यासाठी. पाहू शकता किती सुंदर दिसतंय हे. या पाडव्याला तुम्ही या पद्धतीने गुलकंद श्रीखंड बनवून पहा. रेसिपी आवडली तर लाईक करा. अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत कोणताही पदार्थ घरीच बनवा. हेल्दी रहा, खुश रहा. धन्यवाद.